काढले त्यांच्यासाठी काहीतरी फ्युचर प्लॅन असू शकतो त्या डेव्हलपमेंटला जर अडचण येत येत ना तर आम्ही तिथं येऊन आम्ही ते ये काढायला लावू ना पण वेगळ्या आकाशापोटी एखादी कारवाई करणं पण अयोग्य असतं पत्नी त्यांच्या गेली आता त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा जे लोक बेरोजगार झाले त्यांच्या रोजगारासाठी काय करता येईल का त्याच्यासाठी आपण आता विचार करायचा मला माझ्या प्रत्येक तालुक्यात मिनी एम आय डीशी तरी करायचं माझं स्वप्न आहे बघू आता किती सातत्यात उतरवतो पण निवडणूक झाल्या झाल्या सुपे भागातली काही अतिक्रमण म्हणून काही काय काढण्यात आली होती ती म्हणजे तुमच्या समर्थकांची होती तुम्ही ती अतिक्रमण तुमच्या मार्फत होती त्याचं काय झालं पुढे नाही अतिक्रमण काय समर्थक को वगैरे गरीबाला गरीब हा कोणाचा समर्थक नसतो गरीब हा त्याच्या पोटाचा समर्थक असतो गरीबांवर ठीक आहे काही ज्यांनी अतिक्रमण काढले त्यांच्यासाठी काहीतरी फ्युचर प्लॅन असू शकतो आता मीच त्या रस्त्यासाठी तीनशे बावन्न कोटी रुपये मंजूर करून घेतली म्हणजे आमचं दिवी भैरे फाटा तर आमच्या दिवी भैर्या फाट्यापासून पारनेर आमचं पुढे सुपा सुप्याहून वाळवणं आस्तगाव सारोळा आणि खडकी नगर आ, या दौंड रस्त्याला तीनशे बावन्न कोटी रुपयाचा रस्ता मी मंजूर केला मी आमदार असताना नंतरच्या काळात काही संबंधित विभागाने कारवाई केल्या त्यांचं माझ्यापेक्षा काही वेगळं फ्युचर असू असू शकतं मी तर मला आजोब मी त्या खोलात गेलो नाही त्यामुळे अतिक्रमण या त्या गोष्टी काढल्या तर मी काय अतिक्रमणाचं समर्थन नाही करू शकत ना शेवट आपल्याला डेव्हलपमेंट झाली पाहिजे पण डेव्हलपमेंट होत असताना विनाकारण एखाद्याच्या अन्नात माती पण नाही का लावली पाहिजे ही आमची तो भूमिका नेहमी असते आज असते उद्या पण आहे आमचं म्हणणं आहे उद्या डेव्हलपमेंटला जर अडचण येत येत ना तर आम्ही तिथं येऊन आम्ही ते काढायला लावू ना पण वेगळ्या आकाशापोटी एखादी कारवाई करणं पण अयोग्य असतं पण झालं झालं आता झाल्यावर काय आता मी जर म्हणलो अरे ते आतिकेवन चुकीत झालं गरीबांना त्रास दिला हे दिलं ते दिलं मी बघूनच घेईन करूनच दाखवतो आता ही वेळ राहिली गेली ना त्यांच्या बंदुकीची गोळी निसाडली त्यांच्या गेली आता त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा जे लोक बेरोजगार झाले त्यांच्या रोजगारासाठी काय करता येईल का त्याच्यासाठी आपण आता विचार करायचा आता म्हणायचं का आपण एखाद्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमण काढलं मग आता त्या अधिकाऱ्यांना आता आपण आता खासदार झालोय मग अधिकाऱ्याची बदलीच करू अधिकाऱ्याला कर त्रास देऊ हे नाही म्हणायचं आता ना आता ते झालं ना आता अधिकाऱ्याला विचारायला काय दोष देण्यापेक्षा तो आपण तो वेळ त्या बेरोजगारांसाठी काय करता येईल का आपल्याला नवीन काही त्यांच्या उदरनिर्वाहासाठी याचा विचार करायचा अतिशय घट्ट नाते तर सुपे एम आय डी सी मध्ये पुढे काय विस्ताराच्या काही योजना आहेत शंभर टक्के सुपा एम आय डी सी तर वाढणारच आहे सुप्या बरोबर मी ढवळपुरी एम आय डी सी च्या बाबतीत उद्योग मंत्र्यांना बऱ्याच वेळा भेटलो उद्योग मंत्र्यांनी एक सर्वे करायला टीम पण पाठवते ढवळपुरी पण आमची ढवळपुरीला बाजूला डॅमी मुळाच पाण्याचा सोर्स उपलब्ध होऊ शकतो शंभर किलोमीटर कल्ल्याने शंभर किलोमीटर नाशिक शंभर किलोमीटर संभाजीनगर आणि शंभर किलोमीटर पुणे आहे सेंटर आहे ढवळपुरीमध्ये क्षेत्र कमी रेटमध्ये पण क्षेत्र मिळेल तिथं एक सोर्स चांगला आहे पण मला सुपान ढवळपुरी एम आय डी सी करीत असताना मला माझी घोसपुरीची एम आय डी सी पण झाली पाहिजे मला माझ्या प्रत्येक तालुक्यात मिनी एम आय डी सी तरी करायचं माझं स्वप्न आहे बघू आता किती सत्यात येत उतरवतो पण उतरीन मी सत्यात अनेक अनेक असा आक्षेप दिला जातो की तू मागा कशी जो विनंतीवाद हा जो शब्द वापरलेला आहे की डी मध्ये तुमच्या अशा विनंती असतात की लोक तिथं थोडेसे लंकेला घाबरतात निलेश लंके ज्यावेळेस सरपंच झाला घाबरता विरोधात का अपप्रचार केला पण कोणी उद्योजक माझ्याबद्दलच कधी चुकीचं वालो नाही मी सरपंच झालो त्यावेळेस माझ्या आधीत एकच कंपनी होती एम इंडिया कंपनी अमेरिकन एक्सेल कंपनी होती अमेरिकेचं मॅनेजमेंट तर कंपनीत होतं पण आम्हाला त्या कंपनीला स्थानिक काही लोकांचा स्थानिक आजूबाजूच्या काही लोकांचा त्रास होता दहशत होती त्या कंपनीवर हेच पाहिजे तेच पाहिजे आम्हीच सांगन तसं हम करो सो कायदा हे पण अमेरिकेचं बाहेर देशातलं मॅनेजमेंट या गोष्टीला कंटाळतं त्यांच्याकडं कर नो करप्शन असतं वेगळी सिस्टीम नाही त्यांच्याकडं सगळं एक, एक एका अँगलमध्ये काम असतं पण त्यावेळेस मी त्या कंपनीला मदत केली आणि आमच्या लक्षात आलं जर आपण या उद्योजकांना जर भविष्यात मदत करू शकलो तर ही एम आय डी सी एक दिवस सगळ्यात मोठी डेव्हलप होईल आणि ही एम आय डी सी जर उद्या डेव्हलप झाली तर एम आय डी सीतली बेरोज या परिसरातली बेरोजगारी कमी होईल या परिसरातील तरुण लोक व्यावसायिक होतील या परिसरामध्ये एम आय डी सी जर झाली चांगली एम आय डी झाली तिथं काही घरं बांधले जाते ते काही घर भाडं मिळेल जमिनीचे रेट वाढते ह्या सगळं फ्युचरचा विचार केला मी कधी केला विचार दो दोन हजारदा आला आज दोन हजार चोवीसला सुपा एम आय डी सी तळेगाव चाकण रामजंगाव सगळ्यात मोठी एम आय डी सी पाहायला मिळते आम्ही त्या उद्योजकांना काय पाहिजे ते दिलं उद्योजकांना काय पाहिजे त्याबरोबरी दिलं त्या स्थानिक कामगारांचे प्रश्न पण समजून घेतले स्थानिक कामगारांना पण कसा न्याय मिळून देत आहे याच्यातली आम्ही एक मध्यस्थाची भूमिका ठेवली एक दुवा आम्ही म्हणून त्या ठिकाणी राहिलो म्हणून हे सगळं वाढलं आज सुप नगरसारखी एम आय डी सी जी पहिली एम आय सी बकात झाली एम आय डी सी कशामुळे झाली चौकशी करा एम आय डी सी चांगली तेवढी वाईट पण एम आय डी सीत आम्ही कधी गुन्हेगारी वाढून दिली नाही गुन्हेगारी करणाऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी दोन हात केले के आम्ही स्वतः प्रसंगी पण आम्ही गुन्हेगारी वाढून नाही दिली कारण गुन्हेगारी एम आय डी सी आज तळेगाव एम आय डी परिस्थिती बा महिना पंधरा दिवसाला एखादा मर्डर होतो आम्ही ते वाढून नाही दिलं आम्ही हप्तेघुरी होऊन नाही दिली आम्ही चुकीच्या पद्धतीने जर आमचं सांगणे कंपनीवाल्याला आमचा जरी कार्यकर्ता असला आणि त्यांनी त्या तुमच्याकडे आला आणि त्यांनी हात जोडून तुम्हाला विनंती केली काम मागितलं तर त्याला मदत करा पण निलेश लंकेचा जरी आजूबाजूला फिरणारा कार्यकर्ता असला आणि जर त्या ठिकाणी भायावर करून तुमच्याशी चुकीचं वर्तन करीत असाल त्याच वेळेस त्याला बाहेर काढून दुसऱ्या लगेच पोलीस स्टेशनला फोन करा याच्यावर गुन्हा दाखवला हे केलं आम्ही सगळं समतोल टाकलं म्हणून ते वाढलं ना पण तो अपप्रचार आहे तुमच्याबद्दल जो अपप्रचार कसला तुमच्यासारखे चार लोक अपप्रचार करतात कुठल्या उद्योजकांनी माझा अपप्रचार करायला पाहिजे उद्योजकांनी माग घेऊन सांगा उद्योजक माझ्या बरोबर राहतो मी निवडून आल्यानंतर सगळ्या उद्योजकांना आनंद झाला सगळे लोक मला पिढे घेऊन आले पण सत्कार केला नगर एम आय डी सीत माझा उद्योजक लोकांनी सत्कार ठेवला सोपा एम आय सी उद्योजकांनी सत्कार ठेवला माझे एकदम मैत्रीपूर्ण संबंध आहे कारण मी एक वर्कर होतो कंपनीत कामगार म्हणून होतो त्याला okay. आनंद झाला माझ्या त्या कायनेटिक कंपनीत मी कामाला होतो कायनेटिक कंपनीचे माझ्याकडं मॅनेजमेंटचे लोक आले ते मला म्हणले तुमचा सत्कार आम्हाला मुद्दाम कायनेटी कंपनीत ठेवायचं म्हणले कारण तुम्ही आमच्या कंपनीचे वर्कर होते